नमस्कार. संतवाणी दोन आ म्हणजे संतवाणी दुसरी योगी सर्व काळ सुखदाता. पहिली संतवाणी होती संत नामदेवांची आणि ही दुसरी संतवाणी आहे म्हणजे अभंग आहे हा संत एकनाथांनी लिहिलेला आहे. या अभंगामध्ये संत एकनाथांनी पाणी आणि पुरुष महापुरुष या दोघांचं एक साम्यता वर्णन केलेलं आहे की या दोघांमध्ये फरक सांगितलेला आहे, काय दोघांमध्ये काय गुणधर्म आहे. योग संत एकनाथांचं म्हणणं होतं ना की जीवन जगायचं असेल तर पाण्यासारखं जगावं. का पाण्यासारखं जगावं? पाण्यामध्ये ती क्षमता आहे की कशामध्ये सुद्धा मिळून मिसळून जाऊ शकतो. म्हणजे आपलं जीवन हे जर पाण्यासारखं असेल तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मिसळून जाऊ. फक्त ते मिसळून जाताना आपल्याला लक्षात एवढं ठेवायचं आहे की चांगल्या गोष्टी आपण आपल्या आत्मसात करायच्या आहेत आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्या तळाला. पाण्यामध्ये तुम्ही माती टाका, माती टाकल्यावर काय होईल? थोड्या वेळ ते गढूळ पाणी दिसेल, पण ज्या वेळेला सर्व शांत होत आहे ते गढूळ माती, ज्या पाण्या गढूळ कशामुळे झाली त्या मातीमुळे, ती माती आपोआप तळाला जाऊन पोचते. तळाला जाऊन पोचते आणि पाणी साफ सुद्धा. नदीमध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही नदीमध्ये पाय टाकता त्यावेळेला आजूबाजू तुम्ही जिथे पाय टाकलं त्याच्या आजूबाजूचे पाणी आहे ते गढूळ दिसावं लागतं, पण थोड्याच वेळाने ती माती पुन्हा काय होते, तळाला जाते. हे पाण्याचं गुणधर्म आहे. आणि मोठे मोठे जहाज पाण्यावरती तरंगत आहे. म्हणजे तुम्ही पाण्यासारखं जीवन का जगावं हे संत एकनाथांनी का सांगितले आपल्याला समजू शकतो की जे चांगलं आहे ते आपण आत्मसात करतोय आणि जे वाईट आहे ते दूर फेकतोय. भले मी ते आपल्या तळाला असू दे किंवा ते आपल्या वरती असू दे, ज्याची गरज आहे तो पाणी त्याला आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये घेतोय. आणि पाण्याचं महत्व आपल्या सायन्समध्ये पण विज्ञानामध्ये पण सगळ्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे वैज्ञानिकांनी की पाणी आपल्या शरीरामध्ये 70% पाणी. म्हणजे जीवन जगायचं असेल तर पाण्याचे गुणधर्म शिका. आणि अशाच व्यक्तिमत्व म्हणजे अशाच विचारांवरती आपली ही संतवाणी जे योगी सर्व काळ सुखदाता. योगीयांचं योगी पुरुषांचं जीवन आणि पाणी यांची तुलना केलेली आहे संत एकनाथांनी. ती तुलना काय केली आहे ते आपण बघूया. की जेवी चंद्र किरण चकोरांसी पांखोवा जेवी पिलियांसी जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांसी मृदुत्व जळ वरीवरी क्षाळी मळ योगिया सभाय करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषिते होती योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृते पै नाही उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्व योगी यांचे गोडपण पाहता होय निवपिता सर्वे मेघमुखे अधपतन उदकाचे देखो निजान अधपाते निवती जन अन्नदान सकळाचे तैसे योगियांसी खालुते येणे जे इह लोकी जन्म पावणे जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उत्थरे. आता ह्या कवितेमध्ये म्हणजे ह्या अभंगामध्ये संत नामदेवांनी जसं सोप्या भाषेमध्ये सांगितलं तशी सोपी भाषा अर्थातच नाही आहे. म्हणजे आपल्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी तर ही भाषा खूप कठीणच असेल, पण आपण ह्या भाषेचा म्हणजे ही जी भाषा वापरलेली आहे ती गावरान भाषा आहे बरोबर. त्या गावरान भाषेचा जर अर्थ समजून घेतला तर खूप सुंदर असा अर्थ या कवितेमध्ये सांगितलेला आहे. तर आपण थेट भावार्थाकडे वळूया आणि समजून घेऊया की प्रत्येक एका पॅरामध्ये ही संत एकनाथांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे. जेवी चंद्र किरण चकोरांसी पांखोवा जेवी पेलियांसी जीवन जैसे का जीवांसी तेवी सर्वांसी मृत्यू. योगी पुरुष कसा असतो हे सांगताना संत एकनाथांनी उदाहरण दिलंय. जसं चकोराला चंद्र किरणाची आवश्यकता, चकोर पक्षी म्हणजे चंद्र किरणांची आवश्यकता असेल तरच तो चकोर दिसतोय. पक्षिणीच्या पंखांची ऊब तिच्या पिल्लांना जशी आवश्यक असते, त्या पिल्लांना पंखाखाली जसं सुरक्षित वाटतं, सर्व सजीवांना जगण्याला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी सर्व जीवांची रक्षा करते. त्याचप्रमाणे योगी सर्वांशी अतिशय प्रेमाने वागतो. योग पुरुष जो असतो या योगी पुरुषाला कधीही राग हा येत नाही. कधीही योगी पुरुषाला आपण रागवताना बघत नाही. आणि जर कोणताही साधू संत तुमच्या समोर तर रागवत असेल तर तो योगी पुरुष नाही. असं एक सिंपल उदाहरण म्हणजे सिंपल एक डेफिनेशन आपण समजायचं की तो साधू आहे की नाही. योगी पुरुष प्रत्येकाबरोबर
त्याचा द्वेष करणाऱ्या बरोबर सुद्धा आणि त्याच्यावरती प्रेम करणाऱ्यावरती सुद्धा प्रेमाने वागतो. हा योगीचा सर्वात सुंदर असा गुण आहे. जळ वरी वरी क्षाळी मळ योगिया सभाय करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखतात. जळ म्हणजे जल पाणी, पाण्याने जर आपण मळ साफ करायला गेलो तर ती एकच वेळ होते, क्षणभर. जळ वरी वरी क्षाळी मळ म्हणजे पाणी तुमच्या शरीरावरची मळ साफ करू शकतो, पण शरीराच्या आतमध्ये तुमच्या मनामध्ये जी मळ असेल किंवा घाण विचार असतील किंवा खराब विचार असतील ते विचार जर तुम्हाला दूर करायचे असतील तर तुम्हाला योगीची साथ घेणे गरजेचे. योगी सबाह्य करे निर्मळ, योगी तुम्हाला आंतरबाह्य आतून बाहेरून सगळीकडून निर्मळ करणार आहे. उदक सुखी करी एक वेळ, पाणी पिल्यावरती तुम्हाला ती क्षणभरची तहान भगते. म्हणजे मी एकदा पाणी पिल्यावरती मला आयुष्यभर कधी पाणी पिण्याची गरज नाही असं काय आहे का? तर नाही, तुम्हाला ज्या ज्या वेळेला तहान लागेल त्या त्या वेळेला तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पाणी उदक करी सुखी एक वेळ योगी सर्व काळ सुख. योगी यांच्या संगतीमध्ये जर आपण आलो तर सदा सर्वदा आपल्याला सुख असते आणि ते सदा सर्वदा आपण सुखी कसे राहो याची चिंता त्या योगीवरती थोपवलेली असते, म्हणून आपल्याला काही टेन्शन नसतं, आपण बिंदास राहतो. उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषिते होती योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पहिला. उदकाचे पाणी पिल्यावरती सुख किती वेळ मिळतं? तात्पुरत सुख मिळतं. आता तर आजकालच्या नवीन जनरेशनला कसं आहे, मला तहान लागले म्हणजे थंड पाणी पाहिजे, फ्रीज मधलं पाणी पाहिजे, त्याशिवाय पाणी म्हणजे तहान भागल्यासारखं वाटत नाही. हे प्रत्येक जनरेशन टू जनरेशन आपल्याला चालत लाड चालत चाललेले आहे. पण ते पाणी जर थंड असू दे किंवा साधं असू दे आपल्याला सुख किती वेळ मिळतंय? तात्पुरत सुख मिळते. काही वेळाने परत आपल्याला तहान लागते पण योगी मात्र आपल्याला दीर्घकाळ टिकणारा आनंद देतात, तृप्त करतात. योग्याच्या सहवासात मिळणारा सुख कुठेही मिळणार नाही आणि त्यामध्ये कशाही प्रकारची कमतरता नसते. त्याच्या सहवासात मिळणारे सुख हे परिपूर्ण असते. म्हणून सांगितले योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही. स्वानंद तृप्ती स्व आनंद स्वतःहून मिळालेला आनंद आणि तृप्ती त्याने कोणाही तुम्हाला सांगितलंय म्हणून आनंद नाही, तुम्ही स्वतः तो फील कराल आनंद, म्हणून त्याला म्हणाले स्वानंद तृप्ती. उदकाची जे मधुरता ते रस नेसीची तत्वता. पाण्याचा गोडवा उदक म्हणजे पाणी, पाण्याची जो गोडवा आहे तो आपला फक्त जिभेला जाणवतो. पाण्याची मधुरता कोणाला जाणवते? जिभेला. पाणी पिऊन जीभ संतुष्ट होते, ते रसनेची तत्वता. योग्यांचे गोडपण पाहता होय निभविता सर्वत्र. पण योग्यांच्या सर्व शब्द आपण राहतो तर सर्व इंद्रिय पंच इंद्रिय आपल्या शरीराचे जे पाच इंद्रिय सेन्सरी ऑर्गन्स आपण बोलतो आणि इतर शरीराचे भाग या सर्व भागांना संतुष्टता लाभते. मेघमुखे अधपतन उदकाचे देखो निजान अधपाते निवती जन अन्नदान सकाळचे. मेघाच्या मुखातून खाली येणाऱ्या पावसाच्या पाण्याने पृथ्वी तलावर लोक संतुष्ट होतात. ढगातून ज्या वेळेला पावसाच्या रूपाने पाणी आपल्या पृथ्वीवरती येतं त्या पृथ्वी तलावरती सर्व सजीव काय होत आहेत? संतुष्ट होत आहेत. पण त्या पावसाच्या पाण्यामुळे शेतात धान्य पिकते, सर्वांना अन्न खायला मिळते. अधपाते निवती जन अन्नदान सकाळचे. आणि त्याच पावसाचं पाणी जर आपण जमा केलं व्यवस्थितरित्या वापरलं तर त्या पावसाच्या पाण्याने आपण काय करू शकतो? अन्नदान म्हणजे अन्न पिकवू शकतो आणि ते अन्न दान करू शकतो किंवा स्वतःसाठी वापरू शकतो. पण जर पाण्याचा जर आपण निचरा नाही केला किंवा पाणी व्यवस्थित सांभाळून नाही ठेवलं तर ते पाणी काय होतं मित्रांनो? पाणी वाहून जातं आणि ते पाणी वाया जाते, नाल्या गटारामध्ये मिळून जाते, नंतर समुद्रात जाते. समुद्रात पाणी मिळाल्यावर त्या पाण्याचा काहीही उपयोग आपल्याला राहत नाही. तैसे योगियांसी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावणे जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उतरी. जसा पावसाचं पाणी ढगातून खाली येत आहे, पाऊस पृथ्वी तलावर येऊन ज्याप्रमाणे सर्वांना सुखी करतो त्याचप्रमाणे योगी पुरुष किंवा स्त्री या पृथ्वी तलावर जन्म घेतो, सर्व लोकांना आपल्या कीर्तनाने संतुष्ट करतो, त्यांच्या गोड वचनांनी संतुष्ट करतो, त्यांच्या शिकवणीने संतुष्ट करतो. आत्मज्ञान सर्व लोकांचा तो उद्धारला जातो.
आणि त्यांच्या आत्मज्ञानाचा वापर करून सर्व लोकांचा ते उद्धार करतात. असंच हे योगी पुरुषांचं आणि पाण्याचं महत्व, दोघांचं महत्व तितकंच सुंदर आहे. पण पाण्याची उपमा देऊन इथे आपल्याला संत एकनाथांनी योगी पुरुषाची महती सांगितलेली आहे. म्हणजे संत सज्जन, आपण बोलतो ना की संत संगतीमध्ये राहायला पाहिजे, म्हणजे सदाचार, सद, स सगळीकडे स आलेला आहे, स जिथे येतोय म्हणजे सुवास, म्हणजे सगळं सुंदर असं होत आहे. संतांच्या संगतीमध्ये राहिला, संतांच्या संगती म्हणजे काय रे, संत म्हणजे चांगला व्यक्ती, जो जो चांगला व्यक्ती आहे तो तो संत आहे. आपल्या भारत देशामध्ये ना संत म्हटलं की आपल्याला काय दिसतंय, भगवा कपडा परिधान केलेला व्यक्ती म्हणजे तो संत. म्हणजे शर्ट पॅन्ट टी शर्ट शर्ट घातलेला माणूस असेल तर तो संत होऊ शकत नाही का? का नाही होऊ शकत? आपल्या मनातले विचार आपल्याला संत बनवतात, आपल्याला योगी बनवतात. त्यामुळे सुंदर संस्कृती आणि सुंदर विचार असणाऱ्या माणसांबरोबर राहा, लोकांबरोबर राहा, आपण प्रत्येक वेळी सुखीच राहाल, असं संत एकनाथांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. काही शब्दार्थ आपण कठीण शब्दांकडे बघूया. पहिला शब्द तिथे दिलेला आहे जेवी, म्हणजेच ज्याप्रमाणे. चकोर म्हणजे एक पक्षी हा जो चंद्रकिरण पिऊन जगतो अशी कल्पना आहे, म्हणून तो चकोर पक्षी त्याला बोलतात. पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख. जळ म्हणजे पाणी. क्षाळणे म्हणजे धुणे. सभाय्य म्हणजे आतून बाहेरून. निर्मळ म्हणजे मळ नसलेला, स्वच्छ. उदक म्हणजे पाणी. सुखदाता म्हणजे सुख देणारा. तृषित म्हणजे तहानलेला. विकृती म्हणजे कमतरता. उणीव म्हणजे निवविणे, संतुष्ट करणे, सॉरी निवविणे म्हणजे संतुष्ट करणे, शांत करणे. अधपतन म्हणजे खाली पडणे. खालुते म्हणजे खाली. इहलोकी म्हणजे पृथ्वीवर. निजज्ञान म्हणजे आत्मज्ञान. धन्यवाद.